आज श्री कृष्णकुमार पांडे अर्थात के पांडे म्हणून जे लोकांमध्ये परिचित होते ते सेवा दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते आणि अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सेवा दलाचे अध्यक्ष राहिले होते। एक अतिशय हाडाचा कार्यकर्ता जो पक्षासाठी निष्ठावान म्हणून स्वतःचं जीवन ज्यांनी वाहून घेतलं होतं आणि सेवा दल सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं, लोक जोडण्याचं काम केलं, कार्यकर्ते काँग्रेसची आयडियोलॉजी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने जे केलं आणि राष्ट्रीय पातळीवर ज्यांची नियुक्ती झाली होती असे कृष्णकुमार के पांडे लोकांमध्ये खूप पॉप्युलर होते, लोकांमध्ये खूप त्यांचा संबंध राहिलेला आहे। आज कालपर्यंत आमच्याबरोबरच होते, आजही सकाळी पदयात्रेमध्ये सामील झाले होते, देशाचा झेंडा पक्षाचा झेंडा घेऊन ते पदयात्रेमध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं, कालही रात्री गुरुद्वाराच्या परिसरामध्ये आमच्या चाललेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप चिकाटी होती, पक्षनिष्ठा होती, पक्ष नेतृत्वाबद्दल खूप त्यांची आस्था होती, परंतु काल कदाचित आज सकाळी त्यांना अचानक छातीमध्ये त्रास झाल्याची काही माहिती मिळाली आणि हॉस्पिटलमध्ये ते जात असतानाच कदाचित रस्त्यामध्ये मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे, नीट माहिती मिळायची मला अजून, परंतु आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना आताच इथे राहुलजींनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। श्री जयराम रमेश, श्री दिग्विजय सिंगजी, राष्ट्रीय अध्यक्ष सेवा दलाचे जे आहेत ललितजी, बाळासाहेब थोरात, के एच के पाटीलजी, नाना पटोले, सर्वांनीच या ठिकाणी आपली श्रद्धांजली अर्पित करून त्यांना आज विदा केलेला आहे। त्यांच्या बॉडीला ते नागपूरमध्ये जाऊन त्यांचा अंत्यसंस्कार उद्या होण्याची शक्यता आहे। त्यांच्या कुटुंबातील दोन्ही मुलं या ठिकाणी होती, राहुलजींनी त्यांचं सांत्वन केलेलं आहे, शेवटचा निरोप राहुल गांधींनी त्यांना आज या ठिकाणी दिलेला आहे। आज सायंकाळी जी भोपाळला जी सभा होती आमची नियोजित, ती सभा ही दुःख शोक प्रस्ताव शोक सभा म्हणून आता रूपांतर त्याचं करण्यात आलेलं आहे। सायंकाळी सभा रद्द झाली आहे, रद्द म्हणजे पेक्षा शोकसभेमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हाडाचा कार्यकर्ता आम्हा सर्वांच्यामधून गेला ते आम्हाला दुःख आहे। भारत जोडो यात्रेचं आपण पाहते नियोजन चांगलंच आहे, काही अडचण नाही। देशातले महाराष्ट्रातले अनेक लोक याच्यामध्ये सहभागी, राष्ट्रीय नेत्यांपासून सिव्हिल सोसायटीपासून शिष्टमंडळी येत आहेत, विनंती करतायत, त्यांना वेळ राहुलजी देत आहेत, चालता चालता इंटरॅक्शन होत आहे, सामान्य माणूससुद्धा त्यांना भेटतो आहे, मुली भेटतायत, महिला भेटतायत, वयस्कर माणसंही भेटतायत। तर एक चांगल्या वातावरणामध्ये देश जोडण्याची प्रक्रिया खूप वेगाने राहुलजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे। नाही, आम्ही आता एक पाहतोय, आता चर्चा आमची झालेली आहे, कदाचित आमच्याकडे डॉक्टरची एक टीम आहे, साधारण 25 डॉक्टर, रोज 5-5 डॉक्टर्स आमच्याकडे टीममध्ये आहेत। एक मेडिकल कॅम्प चेकअपसुद्धा काही प्रमाणामध्ये ज्यांना काही त्रास आहे किंवा असं मेडिकल चेकअप घेऊनसुद्धा काही त्याच्यामध्ये मदत करता येते हे पाहावं लागेल, कारण शेवटी राहुलजींच्या गतीने सर्व जाऊ शकत नाही, याला मर्यादा आहेत हे मी समजतो। त्यामुळे वयस्कर लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत, तरुणांच्या वेगळ्या आहेत, त्यामुळे कोणाला स्पेसिफिक काही प्रश्न असेल तर त्यांना वेळा सल्ला देऊ किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि कुठला त्रास होणार नाही, काळजी घेऊ आपण। आणि डॉक्टर्सची सेवा आम्ही सर्वत्र उपलब्ध करून दिली आहे, म्हणजे बरोबर आहेच, पण कॅम्पच्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर्सची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे। देखिए, हमारे राष्ट्रीय नेता सेवा दल के केंद्रीय कार्यकारिणी में जो सदस्य थे श्री कृष्ण कुमार अलायस के पांडे, जिनको जाना जाता था, उनका आज सवेरे निधन हो गया है। वो महाराष्ट्र के सेवा दल के कई साल अध्यक्ष रह चुके हैं और अभी केंद्रीय कार्यकारिणी में काम करते थे। एक बड़ा ही होनहार और पार्टी को और समर्पित ऐसा हमारा ये नेतृत्व था। आज सवेरे उनको तकलीफ हुई, शायद कार्डियक का प्रॉब्लम, वो पीएम का रिपोर्ट अभी देखे के बाद ही समझ गया इशू क्या है, पर कुछ कार्डियक रिलेटेड इशू होगा ऐसा लगता है। अचानक उनकी देहांत हो गया और नायगांव के अस्पताल में डॉक्टर ने उनका पोस्टमार्टम किया है। आज यहीं पर उनको शोक व्यक्त किया गया, राहुल जी ने उनका अंतिम दर्शन लिया, सभी राष्ट्रीय नेताओं भी इसमें शामिल होकर आज सेवा दल ने सलामी दी है और सेवा दल की ओर से भी यहाँ पर दुख व्यक्त किया गया है, हम सभी को ओर से दुख व्यक्त किया गया है। और अभी उनकी बॉडी नागपुर की ओर रवाना, उनके रिश्तेदार, उनके बच्चे दोनों साथ में थे और कुछ कार्यकर्ता जिस हमारे जो लीडर्स हैं उनको लेकर नागपुर के लिए रवाना हुई है।
आज शाम को भोपाळा में एक कॉर्नर मीटिंग रखी गई थी शाम को, उस मीटिंग को हम लोगों ने एक कंडोलेंस मीटिंग पर कन्वर्ट किया है, ताकि वहाँ कोई फंक्शन नहीं होगा, इट विल बी अ कंडोलेंस मीटिंग, ऐसा ये तय हुआ है। तो सभी के दुख की बात है और हम सब उस दुखों में, उस कुटुंब के फैमिली के दुख में शामिल है। तो शामिल होने के बारे में कोई दिक्कत नहीं है, कितने लोग एक साथ में उस गति से चल सकते हैं, इसमें अलग अलग एज ग्रुप के हिसाब से कोई मर्यादा निश्चित तौर पर है, तो वो भी है, कुछ गाइडलाइंस हैं हम लोग इशू करेंगे। हमारा प्रयास है कि यहाँ मेडिकल चेकअप भी कुछ लोगों का हम कराएं, ताकि कोई दिक्कत ना हो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।